असा पट्टीने आखल्यासारखा सरळ सोट रस्ता आहे, जवळजवळ 300 किलोमीटरचा. पचणार नाही त्याला, जुलाब लागणार. कंटिन्युअस टर्न्स, आता एकदम असं लाईव्हली वाटायला लागले, आता गाडी चालवायची मजा येते. पण समोर असे डोंगरांमध्ये विजा चमकताना दिसतात. अंगात किडे असले ना की असले प्रकार केले जातात. बघा आमची स्नोफॉल मध्ये चहा बनवायचा आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव कुंदन, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलचं नाव आहे भिंगरी कॅम्पर लाईफ मराठी. वेल, काल लास्ट व्हिडिओ ज्या ठिकाणी संपवलेला आहे एक्झॅक्टली त्याच ठिकाणी बसून त्याच हॉटेलमध्ये त्याच प्लेसला नवीन व्हिडिओ चालू करतोय. जर तुम्हाला या प्लेसबद्दल आणि आम्ही कुठे आहोत याबद्दल माहिती नसेल तर त्यासाठी तुम्हाला आधीचा व्हिडिओ बघावा लागेल जाऊन. सो आजच्या व्हिडिओमध्ये दोन मेन अट्रॅक्शन्स आहेत. एक सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला आता सांगितलंच की आज आपण फायनली हिमालयाला म्हणजे हिमालयाचं दर्शन घेणार आहोत. भले बर्फ दिसेल की नाही माहित नाही, म्हणजे बर्फाच्छादित शिखर वगैरे आज कदाचित नाही दिसणार, पण ऍटलीस्ट हिमालयन फुटहिल्स आपण हिमालयात चाललोय याचा फील तरी येईल. दुसरी गोष्ट, नवीन जो हायवे बनलेला आहे ट्रान्स हरियाणा एक्सप्रेसवे, म्हणजे शब्दशः हरियाणा राज्याच्या दक्षिण टोकापासून उत्तर टोकापर्यंत असा पट्टीने आखल्यासारखा सरळ सोट रस्ता आहे जवळजवळ 300 किलोमीटरचा. त्या रस्त्याने आपण आज जाणार आहोत. इथून 75-80 किलोमीटर गेल्यानंतर नारनॉल पासून हा रस्ता चालू होतो, तो आपल्याला थेट अंबाल्याला नेऊन सोडतो. तो रस्ता, त्याचा एक्सपिरियन्स आपल्याला आज घ्यायचा आहे. आणि तो रस्ता घेता यावा म्हणूनच आम्ही खरं तर कार पानिपतपर्यंत गेलो नाही, कोटपुतलीला थांबलो. आणि दुसरी गोष्ट, मला खूप थकायला पण झालं होतं गाडी चालवून चालवून. बाकी सगळ्या डिटेल्ससाठी आधीचा व्हिडिओ बघा जाऊन, इथे लिंक आहे वरती. कारण मागच्या व्हिडिओतलं सगळं परत या व्हिडिओत सांगत बसलो तर ह्या व्हिडिओचं कधी दाखवू. रिकॅप नको, पुढे जाऊया आपण. लाईफ में हमेशा आगे देखो. तर आता वाजलेत सकाळचे 7:30. आजची तारीख आहे 26 एप्रिल 2023, बुधवार आहे आज. होपफुली ट्रिपला आल्यावर तसं पाहिलं तर मी विसरतो वार वगैरे कुठले, पण आज माझ्या लक्षात आहे की अजून बुधवार आहे. आणि 7:30 आमचं सगळं आवरून झालेलं आहे, कारण आंघोळी वगैरे रात्रीच केल्या होत्या. आता फक्त थोडंसं तोंडावर पाणी मारून फ्रेश होऊन निघायचंय. इवन आज सुद्धा पुन्हा एकदा इवा अलार्म वाजल्यानंतर स्वतःची स्वतः उठली, तिला कोणी उठवावं नाही लागलं. सो म्हणजे सगळ्यात महत्वाचं हेच आहे की जसं पहिल्या दिवशी पण झालं होतं, ट्रिपची चालू झाल्यापासून मी हा अनुभव घेतोय की ती स्वतः एवढी एक्सायटेड आहे ना की वेळच्या वेळी बरोबर ती स्वतःहून उठते. आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे आणि खूप चांगलं वाटतंय मला ते बघून. प्राऊड ऑफ यू असं म्हणतात. प्राऊड ऑफ यू म्हणजे जाऊ दे, माहित नाही मग जाऊ दे. एनिवेज आता खाली जाय, उतरायचंय, बॅग्स पॅक करून आणि सगळं परत सामान लोड करायचं आणि निघायचं. इथूनच ब्रेकफास्ट करून निघणार होतो आम्ही, कारण जिथपर्यंत आम्हाला माहितीये हा 300 किलोमीटरचा जो एक्सप्रेस वे आहे ना त्याच्यावरती काही मिळण्याचे चान्सेस कमी आहेत. एखादं फूड कोर्ट असलं तर असेल, पण नक्की माहित नाहीये कारण आता चालू झाला एक्सप्रेस वे. सो बेटर आहे की इथून निघतानाच नाश्ता करून निघावं, म्हणजे जरी काही थांबून खायला नाही मिळालं तरी आंबाल्यापर्यंत काही फरक नाही पडणार. सो आता खाली उतरूया आणि निघूया. हाय ग, 9:15 वाजले. कशी व्हायची आपली ट्रिप? हा, रोज निघायला 9 आणि 9:30 वाजायला लागले तर. तिकडे हिमालयात माहिती आहे ना 5 वाजता उठून आवरायला लागतं आणि संध्याकाळी 6 पॅकअप. हा बरोबर आहे. हे बघा बघा बघा, हे बघा केसात काय आहे का, उवा लिखा बघा, दिसत आहेत का क्लोजअप मध्ये एकदम. काय डिलीट करायचंय, काही डिलीट विलीट होत नसतं आपल्याकडे. चलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मगाशी बोललोय तसं, पण आता आता खऱ्या अर्थाने गुड मॉर्निंग. गाडी चालू झाली आणि आता निघायचंय. ऍक्च्युली 10 किलोमीटर मध्ये परत थोडं थांबायला लागणार आहे, कारण आपल्या म्युझिक सिस्टीमचा फ्यूज उडालाय. सो आता कुठेतरी दुकान शोधायचं, फ्यूज घ्यायचंय नवीन.
आणि तो रिप्लेस करून घ्यायचा आहे, आणि त्याच्यानंतर निघायचं आहे आपल्या ट्रान्स हरियाणा एक्सप्रेस वे वरती. सो गणपती बाप्पा, शिवाजी महाराज की. चलो, ऑलमोस्ट अर्धा तास गेला इथे, 9:51 झालेत, पण काम झालं. ऍज इट टर्न्स आउट, इथून जो पाठीमागे आपण दुसरा चार्जिंग पॉईंट काढलाय तो कुठेतरी बॉडीमध्ये शॉर्ट होतोय आणि त्याच्यामुळे फ्यूज उडत होता. सो आता तो फ्यू चार्जर मी इथून डिस्कनेक्ट केला. डिस्कनेक्ट केल्यानंतर म्युझिक सिस्टीम आणि आपला डॅश कॅम व्यवस्थित चालतोय. डॅश कॅम मेन इम्पॉर्टंट होता. डॅश कॅम बंद असलं की काय झालं तर आपल्याकडे सेफ त्याचं काहीच एव्हिडन्स राहत नाही ना. सो आता आपण सेफ आहे, गाणी पण ऐकू शकतो, डॅश कॅम पण चालू आहे, म्हणजे मी तुम्हाला रस्ता पण दाखवू शकतो, कारण त्यातल्याच क्लिप घेऊन मी वापरतो ना रोडचा शूट दाखवायला. सो ऑल इन ऑल ऑल गुड. दोन एक्स्ट्रा फ्यूज पण घेऊन ठेवलेत, म्हणजे गरज पडली तर परत बदलता यावे. 100 रुपयात काम झालं. काही इकडे असा प्रकार नाही आहे की उगाच लुटलं वगैरे. त्यांनी जे गरजेचं होतं तेवढं काम करून दिलं, मला फक्त मागचं डिस्कनेक्ट करून दिलं. पण तो एवढं सगळं आता करत बसू नका, मागचा चार्जर नाही झाला तरी काय फरक नाही पडत. पटलं मला, पण म्हटलं ठीक आहे ना, नाही वापरायचं हे. हात चालू आहे मेन इथला पोर्ट आणि डॅश कॅम चालला, बस झालं. आता निघूया पटापट पुढे. हरियाणा एक्सप्रेस वे हा चालू होऊन आता ऑलमोस्ट 50 किलोमीटर आलोय. 250 किलोमीटरचा 227 किलोमीटरचा टोटल हायवे आहे हा. आणि 227 किलोमीटर मध्ये टर्न्स वगैरे तर नाहीच आहेत, मी तुम्हाला गुगल मॅपचा तो स्क्रीनशॉट ऑलरेडी दाखवलाय. पण एवढा मस्त रोड बनवलाय ना, एक तर एलिव्हेटेड रोड आहे त्याच्यामुळे काही प्राणी विणी कोणी येण्याचा किंवा कोणी मध्ये येण्याचा काही चान्स नाही. पळवत राहा गाडी, 100 स्पीड लिमिट आहे पूर्ण हायवेला. आणि मला पहिला डाऊट हा होता, कारण मी हा अनुभव याच्या आधी पण घेतलाय, पेट्रोल मिळेल की नाही, कारण मी पेट्रोल भरायला विसरलेलो आहे हायवेवर चढताना. पहिला टोल प्लाझा लागला तिथे मी एक पोलीस होता त्याला विचारलं तर त्याला पण अंदाज नव्हता. पण पुढे आल्यानंतर मला इथे एक त्यांनी बनवलेला आहे ट्रक्स वगैरेसाठीचा, म्हणजे रेस्टिंग एरिया पण आहे, टॉयलेट्स पण आहेत आणि पेट्रोल पंप आहे, फूड कोर्ट वगैरे बनतंय सगळं, अजून अंडर डेव्हलपमेंट आहे. पण पेट्रोल मिळालं आणि तिथे पेट्रोल पंपवर मी विचारलं, तो बोलला की प्रत्येक जवळजवळ 45 ते 50 किलोमीटरला असंच बनवलेलं आहे. सो हा इश्यू सॉर्टेड आहे, म्हणजे या रोडला येत असाल तर पेट्रोल मिळणार नाही वगैरे असा काही प्रॉब्लेम नाही आहे. कितीचा बोर्ड आहे आता बरोबर 3 तास 10 मिनिट, 190 मिनिटात 227 किलोमीटरचा हायवे संपला. त्याच्यामध्ये 2 स्टॉप घेतले आम्ही. पहिला एका ह्याला थांबलो सर्व्हिस स्टेशनच्या इथे, तेव्हा आपण बोललो सुद्धा. आणि सेकंड परत एकदा थांबलेलो वॉशरूम आणि पाणी घेण्यासाठी. पण तिथे जो सीन झाला, पाणी मिळालं नाही आम्हाला. रिझन त्याचं तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती असेल, मी स्टोरी टाकली होती त्याची. जर फॉलो करत नसाल तर आता पुढचं 1 मिनिट तुमच्यासाठी या व्हिडिओची लेंथ वाढवतोय मी. ती स्टोरी जो आहे ना, त्या स्टोरीचा व्हिडिओ मी इथे टाकतोय. तर एवढा वेळ मी सगळं चांगलं बोलतोय ट्रान्स हरियाणा एक्सप्रेस वे बद्दल, इवन व्लॉगमध्ये पण सगळं चांगलं बोलतोय. पण आता सगळ्यात पहिली निगेटिव्ह गोष्ट, ह्यांची जी रेस्टिंगसाठीच्या जागा बनवलेल्या आहेत ना, तिथला आलेला अनुभव. वॉशरूम्स एकदम क्लीन आहेत, खूप मस्त आहेत, नो डाऊट अबाउट इट. प्रत्येक वॉशरूममध्ये त्यांनी फिल्टर, आरो फिल्टर आणि वॉटर चिलर लावलेले आहेत पाणी भरून घेण्यासाठी, पण ते अजिबात चालत नाही आहेत. आणि त्यांचं म्हणणं काय माहिती आहे का, वॉशबेसिनमध्ये जे पाणी आहे ते आरोचंच आहे, ते तुम्ही पिण्यासाठी भरून घेऊ शकता. तर या उत्तरावर कशा विश्वास ठेवायचा मला माहिती नाही. बाजूला फूड कोर्ट आहे, फूड कोर्टमध्ये पाण्याची बाटली 50 रुपयाला विकतात, 1 लिटर पाणी 50 रुपये. म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे याला, जर सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने लूट असेल, म्हणजे फुकटचं पाणी द्यायचं नाही, ते आपले डिस्प्लेला लावून ठेवले चिलर. रस्ता खूप चांगला आहे, म्हणजे ॲब्सोल्युटली चांगला आहे. पण हा, डोळ्यावर थोडीफार झोप असेल, दिवसभर ड्राईव्ह करून कंटाळलेला असेल तर विचार पण करू नका या हायवेला येण्याचा. आधी कुठेतरी थांबा, झोपा, मस्त फ्रेश व्हा. आणि फ्रेश असताना या हायवेला आला ना तर मजा घेता येईल. आता इथून अंबाला 40 किलोमीटर आहे, 40-42 किलोमीटर. सो या 40-42 किलोमीटरमध्ये कुठेतरी बघूया, आता जेवायला थांबूया कारण 2:30 वाजलेत. सो जेवून घ्यायचं आणि मग जेवल्यानंतर पुढे कंटिन्यू करायचं. अजून आपल्याला 225 किलोमीटर जायचं आहे शिमल्यापर्यंत, आणि साधारणपणे 4.5 तास लागतील. सो पोचायला तर संध्याकाळ होणारच आहे आज एनिवेज, पण आता पहिले जेवायला थांबूया.
कधी कधी ना रस्त्याच्या शेजारी असणारे छोट्या छोट्या प्लेसेस खूप टेस्टी असतात. जस्ट पेट्रोल पंपच्या बाजूला थांबलेलो इथे, पंजाबी झायका फॅमिली रेस्टॉरंट काहीतरी आहे, फॅमिली ढाबा. बघून असं वाटणार पण नाही चांगलं असेल. 500 रुपयामध्ये एवढं भारी जेवण मिळालं ना, म्हणजे 2 भाज्या, चपात्या, दही 1 प्लेट, पापड, सगळं सगळं व्यवस्थित पोटभर जेवून 530 रुपये बिल झालं आमचं. एकदम चविष्ट. संध्याकाळचे 5:15 वाजलेत, चंदीगड क्रॉस झालोय आम्ही ऑलरेडी. सो आता महाराष्ट्रानंतर गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि चंदीगड युनियन टेरिटरी 5 राज्य क्रॉस केली. पण 5 राज्यापैकी एकाही राज्यातल्या एकाही पोलिसाला आमचा हा टेंट इलिगल वाटला नाहीये. फक्त महाराष्ट्रातल्याच पोलिसांना तिथे ठाण्यामध्ये तो इलिगल वाटला आणि त्यांनी 500 रुपये घेतले. बहुतेक तरी तो पोलीस सकाळी एक तर बायकोशी भांडून आलेला असेल किंवा बायको माहेरी गेली असेल, नाश्ता न करता आलेला असेल, नाश्त्याचे पैसे घेतले आमच्याकडनं. त्यांनी बोलणार मी, पचणार नाही त्याला, जुलाब लागणार. एनिवेज आता चंदीगड क्रॉस झालंय म्हटल्यानंतर शेवटी जवळजवळ 2.5 दिवसानंतर सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासनं बुधवारचे संध्याकाळचे 5:30 वाजता 2.5 दिवसानंतर फायनली हिमालयाला आता म्हणजे हिमालयाचं दर्शन होणार आहे असं असं हात लागणार आहे. आतापर्यंत तरी ऍब्सोल्युटली काही प्रॉब्लेम आला नाहीये, खूप सुंदर ट्रिप चालली आहे. आणि जे मी अनुभव घेतलाय ना, तुम्ही जर बाकी सगळे रुल्स फॉलो करत असाल, म्हणजे तुम्ही व्यवस्थित स्पीड लिमिटमध्ये चालताय, कुठेही ओव्हर स्पीडिंग नाही, कुठे लेन कटिंग नाही, रॅश ड्रायव्हिंग नाही, तर या टेंटसाठी तुम्हाला नाही अडवलं जाते. फक्त म्हणजे तुम्ही टेंट लावलाय गाडीवर म्हणून तुम्हाला अडवतोय. थांबा जरा, गुगलला माझ्यापेक्षा जास्त घाई आहे बोलायची, तिचं बोलून होऊ दे मग आपण बोलायचं, वाट बघायची. एनिवेज आता ती एवढं बोलतेय तर पहिले आपण निघूया चंदीगडमधनं पूर्ण बाहेर आणि हिमालयन फुटहिल्समध्ये जिथे एकदा आपण चढायला सुरुवात करू तिथेच भेटूया आपण डायरेक्टली. तोपर्यंत हिला ना अख्ख्या व्हिडिओमध्ये बाय बाय बोलायचीच घाई जास्त असते. दिसतोय का सूर्यास्त होताना? दिसतोय तिथे. आणि जसा सूर्य तिकडे डोंगराच्या मागे गेला तसं टेम्परेचर ड्रॉप. 3 दिवसात पहिल्यांदा काचा उघडल्यात गाडीच्या आणि विदाऊट एसी आता चालतोय, कारण एवढं प्लेझंट टेम्परेचर आहे ना, म्हणजे रात्री थंडी पण मस्त पडणार आहे. असं फुटहिल्समध्ये आल्यानंतर पूर्ण फीलच बदलून जातो, रस्ता पण चेंज, कंटिन्युअस टर्न्स, आता एकदम असं लाईव्हली वाटायला लागलं, आता गाडी चालवायची मजा येते. नाही तर आत्तापर्यंत 3 दिवस नुसतं आपलं उजव्या पायाने ते एक्सिलेटर दाबून ठेवायचं आणि बसून राहायचं. आता जरा पूर्ण अंगाचा व्यायाम होतोय, गिअर बदला, क्लच दाबा, ब्रेक दाबा. बाय द वे शिमला आता राहिलंय 50 किलोमीटर, साधारण 1.5 तास वगैरे लागेल आपल्याला. पोचू असं वाटलेलं पण ऑलरेडी 7:30 वाजलेत आणि शिमलाच्या 12 किलोमीटर अलीकडे होत आता आपण आणि मस्त ट्रॅफिकमध्ये अडकलोय, त्याच्यामुळे आता इथून शिमलात पोचायला किती वाजतील माहिती नाही. कदाचित हे गाव आहे तेवढंच ट्रॅफिक असेल, कदाचित पूर्ण असेल शिमलापर्यंत माहीत नाही, होपफुली गावापुरतंच असावं. बघूया आता 12 किलोमीटरला किती वेळ लागतोय, ते किती वाजता पोचतोय ते मी सांगेनच तुम्हाला, कारण जाऊन परत आपल्याला हॉटेल सर्च पण करायचंय आणि त्यात म्हणतात ना कहाणी में ट्विस्ट, मस्त थंडगार वारा सुटला इथे आणि समोर म्हणजे एक्झॅक्टली शिमल्यात नाही पण समोर असे डोंगरांमध्ये विजा चमकताना दिसत आहेत. म्हणजे पाऊस बिऊस लागला ना तर मग झालं, आपली ट्रिप अजून खतरनाक आहे, त्याच्यामध्ये थ्रिल वाढणार आहे. मग काय कॅम्पिंगचं कसं काय व्हायचं माहिती नाही आपल्याला, मग बघूया. ऑलमोस्ट 11 वाजायला आलेत आता रात्रीचे.
साडेआठ पावणे नऊ वाजता पोचलो शिमलामध्ये. शिमला सिटीच्या थोडंसं आधीच, एक 5-6 किलोमीटर आधी एक हॉटेल मिळालं. खूप सुंदर हॉटेल आहे, नवीनच प्रॉपर्टी आहे. इफ यू कॅन सी, निर्वाणा हिल्स नाव आहे हॉटेलचं. इतकी सुंदर प्रॉपर्टी आणि इतक्या रूम्स इतक्या मस्त आहेत ना, आणि एकदम रिझनेबल रेटमध्ये त्यांनी दिले. कालच्या एवढाच ऑलमोस्ट 1800 रुपये, पण व्ह्यू इथून इतका मस्त आहे. समोर पूर्ण शिमला टाउन, ही रूम आहे. इथे खालचा भाग बघायचा नाही, इथे सगळा पसारा, हा पसारा सगळा, हा पसारा. पण रूम किती सुंदर आहे बघा, ब्युटिफुल. खूप मस्त डील मिळालाय. आणि इथे येण्याचा रस्ता क्रेझी ऍडव्हेंचर, आणि आता हा रस्ता सकाळी उद्या परत वर चढायचा आहे. एनिवेज, खूप मस्त प्लेस आहे. आणि आता टेम्परेचर सध्या इथे 12 डिग्री सेल्सिअस आहे. आता 12 डिग्री सेल्सिअस आहे आणि रात्री ऑलमोस्ट 8 डिग्रीपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. सो फायनली थंडी चालू झाली आहे, म्हणजे थंडीच्या एरियात आपण पोचलो आहे. उद्या सकाळचा प्लॅन आहे शिमला सिटी एक्सप्लोअर करायचा आणि त्याच्यानंतर इथून निघायचं आहे नारकंडासाठी, म्हणजे उद्या ॲक्च्युअल आपली ट्रिप इथून पुढची चालू होणार आहे. सो हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. आता परत मी आतमध्ये नाही गेलो तर युवा मला शिव्या घालेल, कारण युवा मला बोललेली की व्हिडिओ एंड करताना मला बोलव म्हणून. पण ठीक आहे, मी आता इथेच एंड करतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये शिमला टाउनचं साईट सीईंग आणि इथून पुढचा प्रवास आपण चालू करूया. तर गुड नाईट बोलूया का? एक मिनिट, तुमची भेट घालून देतो एकाशी. ओके, दिस क्यूट नाही आहे, डरावना आहे, पण तरी क्यूट आहे, एकदम शांत आहे. या आल्यापासून एवढाच शांत बसलाय तो, मस्त आहे. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शिमला सिटी साईट सीईंग आणि इथून पुढच्या नारकंडापर्यंतच्या प्रवासात. तोपर्यंत लक्षात आहे ना की परत सांगायला पाहिजे, लाईक करा, शेअर करा आणि भिंगरीला सबस्क्राईब करा.